साताऱ्यातील मान तालुक्यात ईडीच्या कारवाईने मोठी खळबळ. मायनी येथील हिम्मत देशमुख यांच्या घरी ईडीचे पथक दाखल. चौकशीबाबत मोठी गोपनीयता. मायनी मेडिकल कॉलेज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये हिम्मत देशमुख यांचा सहभाग आहे का याविषयी ईडीकडून तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती. आताची एक मोठी बातमी आपल्या हाती येत आहे. मायनी येथील हिम्मत देशमुख यांच्या घरी ईडीचे पथक दाखल. मायनी मेडिकल कॉलेजमधील MBBS बोगस ऍडमिशन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आप्पासाहेब देशमुख आणि MR देशमुख हे मागील 2 वर्षापासून ईडीने केलेल्या कारवाईत दोघे बंधू अटकेत आहेत. हिम्मत देशमुख यांचे हे पुतणे आहेत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.